मी रश्मी अनपट खेडेकर. राजश्री मराठीच्या माय मेकअप किट सेगमेंटमध्ये आज मी तुम्हाला माझी मेकअप वॅनिटी दाखवते. हा कॉम्पॅक्ट मी यूज करते बेस झाल्यावर. आता बेस कंप्लीट आपला झाला की मी आयशॅडो करते. आणि माझं कसं आहे ना, मी प्रत्येक शोनुसार जसं कॅरेक्टर असतं तशा शॅडोज यूज करते. आता इथे मी कुलस्वामिनी मालिकेत आरोही ही खूप साधी सिंपल आहे. सो हे माझं एक छोटंसं आयशॅडो पॅलेट आहे. एकदम बेसिक कलर्स आहेत यात, त्यामुळे नॅचरल लुक येतो तुम्हाला. मी हे यूज करते. कधी मला इव्हेंटला वगैरे कुठे काही जायचं असेल किंवा एक वेस्टर्न लुक काही करायचं असेल तर यातल्या डार्क शेड्स मी यूज करते. आता आयशॅडो झालं की लाइनर, तर हे मेबलिनचं जेल लाइनर आहे, हे मी यूज करते लाइनर म्हणून. हे काजळ म्हणून सुद्धा तुम्ही वापरू शकता. लाइनर झालं की हा मस्कारा, हा लॅकमेचा आयकॉनिक मस्कारा आहे, मी हा यूज करते. मस्कारामुळे तुमच्या लॅशेस प्रॉमिनंटली दिसतात, कारण विदाऊट मस्कारा डोळे लहान दिसतात असं मला वाटतं. त्यामुळे मस्काराला आल्यावर डोळे खूप छान आणि एक शेप येतो त्यांना. मस्कारा झाला की काजळ, हे काजळसुद्धा लॅकमेचंच आहे, आयकॉनिक. हे काजळ मी वापरते, काजळ लावल्यावर डोळे मोठे दिसतात. काजळ झालं तर आय मेकअप कंप्लीट झाला. माझा ना फेस गोल आहे, त्यामुळे त्याला एक शेप देण्यासाठी किंवा कटिंग देण्यासाठी मी हे कटिंग यूज करते. आणि हे वेगवेगळे ब्रश आहेत माझ्याकडे. हा कटिंगचा ब्रश आहे, हा ब्लशॉनचा आहे. त्यानंतर आयब्रोसाठी मी हा यूज करते, आयशॅडोसाठी हा यूज करते. सो हे सगळे ब्रशेस मला माझा मेकअप कंप्लीट करण्यासाठी हेल्प करतात. आणि आता माझं आवडतं काम म्हणजे लिपस्टिक्स. माझ्याकडे बऱ्याच लिपस्टिक्स आहेत, इथे तुम्हाला दिसत असेल. मला ना रेड आणि पिंक कलर खूप आवडतो, त्यामुळे मी मोस्टली रेड कलर यूज करते. ही माझी लिपस्टिक आहे. त्यानंतर ही एक माझी फेवरेट लिपस्टिक आहे, जी मला माझी कोस्टार किशोरी अंबी आहे, किशोताईने गिफ्ट केली आहे. एक वेगळी आहे लिपस्टिक, बघा ना, नॉर्मली अशी लिपस्टिक कुठे बघितली नसेल. एक वेगळी आहे त्यामुळे मला खूप आवडते ती, मी फर्स्ट टाईम बघते आहे. सो या सगळ्या माझ्या लिपस्टिक्स आहेत. आणि हो, माझ्या वॅनिटीमध्ये मी नेहमी नेलपेंट कॅरी करते. ही फेसेसची पिंक कलरची नेलपेंट आहे. मला पिंक रेड मी सांगितलं, मला खूप आवडतात हे कलर्स. सो त्याच कलरची माझ्याकडे नेलपेंट आहे. आणि मी समजा कधी इव्हेंटला वगैरे जात असेल तर एवढं सगळं कॅरी नसेल करायचं, तर मी हे फाउंडेशन कॅरी करते. जस्ट हे थोडंसं हातावर घेऊन अप्लाय केलं आणि कॉम्पॅक्ट केलं की फिनिश. एक शिमरी लुकसुद्धा आहे ह्याला, त्यामुळे मी हे एक यूज करते. आणि समजा कुठे इव्हेंटला चालली आहे, पूर्ण मेकअप केल्यावर हे एक माझ्याकडे ग्लिटर आहे, हे मी जस्ट थोडंसं चिक्सवर वगैरे स्प्रेड करते, त्यामुळे एक शाईन येते. सो आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लिपस्टिक लावायच्या आधी मी लिप बाम यूज करते, कारण लिप बाममुळे ना तुमचे ओठ सॉफ्ट होतात आणि मॉइस्ट राहतात, ड्राय होत नाहीत. त्यामुळे हा माझा फेवरेट लिप बाम आहे. आणि लास्ट, माझ्या वॅनिटीत नेहमी हा छोटासा परफ्यूम असतो, कारण कधी बाहेर जाताना तुम्हाला मोठा परफ्यूम कॅरी करता येत नाही, म्हणून हा छोटासा जाराचा रोल ऑन परफ्यूम आहे, तो नेहमी मी कॅरी करते माझ्यासोबत. सो दॅट्स इट. कधी लिपग्लॉस लावावा असं वाटला तर हा कलर बारचा लिपग्लॉस मी वापरते. तर अशी आहे माझी मेकअप वॅनिटी. हे सगळं झालं मेकअपचं. मेकअप करायला खूप मजा येते, पण नंतर तो काढावाही लागतो.
सो तो मेकअप काढण्यासाठी मी मोस्टली बेबी ऑइल आणि कोकोनट ऑइल वापरते. त्यांनी मेकअप हातावर घेऊन इव्हनली मसाज करते, त्यानंतर टिश्यू घेऊन तो पुसून टाकते. मग हे क्लिन्झर जे आहे मॅटिकचं ते मी वापरते आणि कॉटननी जस्ट पुसून टाकते, त्यानंतर टोनर वापरते. सो यामुळे ना डीप पोर्समध्ये तुमचा जो मेकअप गेला असतो तो निघायला मदत होते आणि दिवसभर शूटमुळे तर 12-13 तास आमच्या चेहऱ्यावर मेकअप असतो. सो तो नीट क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं, नाहीतर तुम्हाला रॅशेस येऊ शकतात किंवा काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात मेकअपचे. सो मी तुम्हालाही सांगेन, तुम्ही छान ऑइलनी मेकअप काढा, क्लिन्झर वापरा, टोनर वापरा, छान फेसवॉश यूज करा आणि मेकअप व्यवस्थित काढा. कारण आपल्याला मेकअप करताना खूप मजा येते, पण बऱ्याचदा काढताना आपण फक्त फेसवॉश करतो आणि सोडून देतो, पण प्लीज तसं करू नका, छान मेकअप काढा. आणि इथे माझे काही आयशॅडोज आहेत. तुम्हाला जसं म्हटलं कधी इव्हेंटला वगैरे जायचं असेल तर शिमरी काही हवं असेल तर आयशॅडो आहेत. आणि छोटेसे ब्रश, हे ब्रशचं किट जर मला कधी कॅरी करायला जमलं नाही तर हे जे छोटेसे ब्रश आहेत माझ्याकडे हे मी वापरते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आरसा, कारण मेकअप करताना आपल्याला आरशात बघणं, आता हा छोटा आहे पण वॅनिटीमध्ये छोटासा पटकन आयशॅडो किंवा लिपस्टिक लावायची असेल कुठे तर मला ह्याची हेल्प होते. सो हा एक छोटा आरसा पण नेहमी माझ्याबरोबर असतो. सो हे आहे माझं मेकअप किट. मेकअपसाठी ना मी मला असं वाटतं की तुम्ही नॉर्मल रस्त्यावरचे वगैरे प्रोडक्ट्स घेऊ नका. कारण बऱ्याचदा आपण कॉलेजमध्ये असतो सो आपल्याला ते कमी किमतीत वगैरे मिळतं, आपण पटकन घेतो, पण त्यामुळे ना आपल्याला रिॲक्शन होऊ शकते आणि आपल्या चेहऱ्यासाठी जी कुठली गोष्ट हार्मफुल असेल ती प्लीज करू नका. छान विचार करून चांगले प्रोडक्ट्स वापरा, वाटल्यास मेकअप थोडा कमी करा, पण प्लीज चांगले प्रोडक्ट्स वापरा आणि छान मेकअप करा. आणि तो काढाही लिपस्टिकसुद्धा किंवा काजळ लायनर हे केलं तरी तेही रात्री झोपताना छान क्लीन करून मेकअप मगच झोपा. आणि तुम्ही चेहऱ्याला ना मला असं वाटतं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा छान ॲलोवेरा जेल आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते लावा, रात्री छान मसाज करून मग झोपा, फ्रेश होईल तुमची स्किन त्याने. भूमिकांमधला तसं प्रत्येक कॅरेक्टर स्पेशल असतं मला वाटतं, तर मला माझे सगळेच म्हणजे मी फ्रेशर्समध्ये मनवा जे प्ले केलं त्यात माझा वेस्टर्न लुक होता. सो एक वेस्टर्न मेकअप होता माझा त्यात. आरोही खूप साधी सिंपल आहे. सो मला इथलं पण आवडतं, एक छान न्यूट्रल मेकअप आहे तिचा. सो मला तिचाही मेकअप खूप आवडतो. सो हा आहे माझा मेकअप किट. तुम्हाला हा कसा वाटला हे प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमचे काही रिव्ह्यूज असतील तर प्लीज मला द्या, मला नक्की आवडेल. थँक्यू सो मच.